प्रश्न पर निर्भरता हो, क्या सरकार घटने जे आमकां फावता ते आधुनिक दिवपाचें वर्तन ना, भुयार उलयता पूण प्रत्यक्षान कारवाय केली आमकां दिसना, ताका लागून आमकां परतून परतून प्रेस करून घेवचें पडटा. हांव एडवोकेट जॉन फर्नांडीस, मिशन रिजर्व पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर शेड्यूल ट्रायब्स ऑफ गोवा हाचो अध्यक्ष, आमचो बाब लोकेश वेळीप सेक्रेटरी, बाब रविंद्र वेळीप उपासो रामा दामोदर, बाब जोजफ वास आनीक हांगा आमचे संस्थेचे वर वेगवेगळे चौदा संस्थेचे नांव आसा. आज आमकां प्रेस कॉन्फरन्स इतल्या खातीर घेवचें पडटा की 13 एप्रील 2023 आमी वर्धमान सदस्य त्या चौदा संस्थेचे हांव एकठांय जाले, धरून मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर शेड्यूल ट्रायब. आनीक आमी 28 तीन 2023 जो असेंब्लीक शेड्यूल ट्रायब्सां खातीर जे रिजर्वेशन पावता ताचेर भासा पडटाली ताचेर आमी निर्णय करपा खातीर एकठांय जाल्ले. आनी सगळ्यांक आयकून घेवन उपरांत वी केम टू द कन्क्लुजन की आमी सरकार जें घटनेन फावता तें दिना जाल्यार आमकां घटनेचो अधिकार दिला मत दिवपाचो, मत दिवन आमकां जाय तें निवडून हाडपाचो. सरकार आमकां समज आमी घटने समज जें फावता तें दिना जाल्यार आमी कितें मत करपाचें? त्या खातीर आमी लोकसभेचें इलेक्शन जावपा आसा 2024 ताचेर आमी भविश्यकाळ घालपाचो एकमतान निर्णय घेतिल्लो. आनी त्यो आमी ताचेर फेर तपासणी केल्या उपरांत आनी त्या प्रेस कॉन्फरन्साक ऑर जेन्ना आमची मिटींग जाली तेन्ना धाकटो मडकेकार आशिल्लो, मागीर आमगेलो केपेकार चॅप्टर मेंबर आशिल्लो, केपेकार पयलीं आमी थाराव घेवचे पयलीं गेलो, पूण धाकटो मडकेकार जेन्ना आमी थाराव घेतलो तेन्ना ते खूब आशिल्ले आमचे बरोबर आशिल्ले. पूण दुखाची गजाल म्हणल्यार पळोवंक गेलें की आमी थाराव घेवना अशें म्हणून प्रेस कॉन्फरन्स हें करया. आतां कदाचीत ताणें जो प्रेस कॉन्फरन्स घेतला तो प्रेस कॉन्फरन्स दिला तें आपली मर्जीन जावपाक शकना, कित्याक तें आमचे बरोबर जेन्ना आमी प्रेस केपेच्यान 18 जून 2023 जेन्ना आमचे संस्थेचे लॉन्च केले त्याच आसा आमचे बरोबर आशिल्ले, मागीर केपेकार आमचे बरोबर आसा, ते आमचे बरोबर आसात मनान आसात, पूण खंय तरी पार्टीचो तांचेर दबाव आयलो आसतलो, तांचेर तांकां आमचे मदें फूट जावपा खातीर, कित्याक जे रुलींग जो आसा तांकां आपूण सदांच रुलिंगा उरचे आनी आमी जे पार्टी आसात ते सदांच ऑपोजिशनाक उरचे अशें तांचें मत आसपाक शकता एकादी. आनी जो प्रेस कॉन्फरन्स तांकां मुद्दा आमकां घेवपाक लायला ते कदाचीत आमचे मदें फूट घालपा खातीर, आनी फूट घालून आमी सदांच सत्ते कडच्यान पयस उरचे, सत्ता आमी सत्ते आमी लागून पावची न्ही हो जे राजकारणी आसात तांचो हेतू आसपाक शकता. आनी त्या उपरांत आमी बहिश्कार घालपाचो ठराव घेतल्या उपरांत आमी गांवां गांवांनी लोकांक ह्या ठराव बाबतींत जागृताय करपाचो आमी निर्णय एकमतान घेतलो आनी त्या प्रमाणें आमी गांवांनी गांवांनी जागृताय करपाक आतां सुरवात केल्या. आतां म्हाका सरकाराक हो जे आमचे राज करता सांगूंक दिसता की ट्रायबल्सांक तुमी अंडर एस्टिमेट करची न्ही, तुमी सदांच आमकां यूज केल्यात, यूज एंड थ्रो म्हणटी पॉलिसी तुमी ट्रायबल्सां बाबतीन फॉलो केल्यात, बाळगी जेन्ना एज्युकेशन करपाक जाय आशिल्लें तुमी तें आमकां यूज केले, आमकां खेळ दिवपा आसा जे खेळा करता आमची जेन्ना आसा ते आमकां खेळा करता दिलो. तर हांव जे आमचे सरकार आसा ते मागतां की आनी सांगूंक सोदतां की जेन्ना जेन्ना गरज पडटली तेन्ना तेन्ना त्या त्या समाजान त्या त्या गांवान त्या त्या देशान तसले तुमी जमा येतले, म्हणटकीच सरकारान आमकां अंडर एस्टिमेट करची आनी जे घटनेन आमकां फावता जे पॉलिटिकल रिजर्वेशन ते आमकां ताबडतोब दिवपाचो तुमी प्रयत्न करचो अशी आमच्या सगळ्या वांगड्याची एस टी लोकांची सरकारा कडेन विनंती आसा. तेन्ना आमी 13 तारखेक जो ठराव घेतिल्लो की आमकां 2024 लोकसभेच्या इलेक्शन पयलीं सपोज आमकां नोटिफिकेशन सरकार काडना जाल्यार आमी जे इलेक्शनाचे बहिश्कार घातले म्हणून आमी ठराव घेतलो.
नंतर 17 तारखे टापू मडक्याच्या सुरेश केपेकर हे एकट्यान स्टेटमेंट दिता की असो ठराव थंय जालोच ना. तितूंतल्यान कळोन येता की तेंचे कोणा तरी दबाव आसलो, तेंच्या पार्टीच्या हायकमांडाचो दबाव आसलो, त्या कारणान तेणी स्टेटमेंट दिलो आसतलो. आमी तेंकां सांगपाक सोदता की तुमी जे मिशना खातीर जे लोक वावरता आनी जे दीस रात ह्या मिशना खातीर एक ऑब्जेक्टीव खातीर वावरता ती तेंकां डिमोरलायज करचें न्ही. आनी आमी अंडरस्टँड जावंक शकता की तेंचे दबाव आसा पार्टीचो. तशेंच जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हेज गॉट अ पावर्स अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आनी अलाहाबाद हायकोर्टाच्या जजमेंटान सांगलेले आसा की इलेक्शन कमिशन हेज गॉट एक्सक्लुझीव पावर्स टू नोटिफाय असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी फॉर द शेड्यूल्ड ट्रायब. तशेंच जो आमचो गोवा री ऑर्गनायझेशन एक्ट आसा तितून आमी म्हटलेले आसा की गोवा दमन एंड डीव रिऑर्गनायझेशन एक्ट 1987 म्हटलेले आसा की इलेक्शन कमिशन हॅज गॉट अ पावर अंडर सेक्शन 70. ह्या सेक्शना अंडर गोवा गव्हर्मेंटान शेड्युल्ड कास्टा खातीर एक सीट रिजर्व केल्ले आनी त्या इन 1988 ऑन दॅट बेजीस आमी मागता की इलेक्शन कमिशनान एसटीपी सीट्स रिजर्व करचे. हो आमचो मुद्दो आसलो. आतां इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी आनी जे नोटिफिकेशन काडपाक जाय दॅट इज हे इलेक्शन कमिशन ठरयता. सो ताका लागून आमचो त्या 13 तारखेची मिटींग जाल्ली, थंय डिस्कशन जावन एक ठराव जाल्लो की आमी लोकसभेचे इलेक्शन पयली सपोज आमकां तें नोटिफिकेशन काडना गव्हर्मेंट शेड्युल्ड ट्रायब ऑफ असेंब्ली रिजर्वेशन दिवपा खातीर नोटिफिकेशन काडना जाल्यार आमी लोकसभा इलेक्शनाचे परिक्षा घालतले. सो हेतून हे आमी जस्टिफाय करूंक सोदता की इलेक्शन कमिशन हेज गॉट अ पावर्स. सो इलेक्शन कमिशन वील डिसायड. सो ताका लागून इलेक्शन कमिशन इलेक्शन घेता. सो हेका लागून आमी ठरयल्लें की आमी लोकसभेच्या इलेक्शनाचे आमी बहिश्कार घालतले. तशेंच जे आमचे MLA आसा, चार MLA आसा, रमेश तवडकर आसा, जावं तो गणेश गांवकर, गोविंद गावडे आनी आंतोन भास, हे चारूय MLA तांकांय दिसता की आमकां रिजर्वेशन मेळचें आनी सगळ्यांचें एक मत आसा. तशेंच जिल्हा पंचायत मेंबर इन्क्लुडींग आमचो सुरेश केपेकर, धाकू मडकयकर, सगळ्यांचें एक मत आसा. जे आमचे सगळे जे पंच, सरपंच, जिल्हा पंचायत मेंबर आसा, सगळ्यांचे एक मत आसा ह्या मुद्द्याचे की आमकां पॉलिटिकल रिजर्वेशन 2024 पयलीं मेळपाक जाय. कित्याक तर आतां सेंट्रल BJP गव्हर्मेंट आसा, स्टेटीक BJP गव्हर्मेंट आसा आनी जेन्ना सेंट्रल BJP गव्हर्मेंट आसतना आमकां रिजर्वेशन मेळचें अशें सगळ्यांचे मत आसा तेन्ना. आनी हे आमचे जे सगळे रिप्रेजेंटेटिव आसा तेय मिशनाक सपोर्ट करताले. आनी सडनली जेन्ना CMान जेन्ना असेंब्लीन एश्युरंस दिले की 2027 मेरेन आमकां पॉलिटिकल रिजर्वेशन मेळटले म्हणून, तेच नंतर आनी जेन्ना आमची जे स्टेटमेंट आयलो की आमी पॉलिटिकल रिजर्वेशन आमकां मेळना तो 24 पयली जाल्यार आमी बॉयकॉट करतात म्हणजे, तेच नंतर ऑन द लायन ऑफ CM स्टेटमेंट आयले, आमचे 2 MLA जे स्टेटमेंट आयले ते म्हणपाक लागले की ना आमी 2027 पर्यंत आमकां रिजर्वेशन मेळटले म्हणून. सो तेंचे जे स्टेटमेंट आयल्या ते आमकां दिसता की तेंचो खंय तरी पार्टीचो दबाव आसल्या कारणान आनी ते पार्टी कडेन अलायन आसले कारणान हे तेणी स्टेटमेंट केल्ले आसा. पूण सगळ्यांचे मत एक आसा, आमचे ऑल गोवाचे जे सगळे 14 संघटना आसा आनी जे ऑल गोवाचे जे सगळे आमचे लोक SST कम्युनिटी आसा सगळ्यांचे एकच मत आसा आनी वी आर ऑल युनायटेड ऑन दीस स्टँड. सो तेन्ना आमी म्हणटा की सरकारान जे प्रपोजल ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटान जे धाडलेले आसा CMान तेणी ताबडतोब ते सेंट्रल गव्हर्मेंटान धाडचे आनी हेचे नोटिफिकेशन तातले बेगीन काडचे. आमकां आनी 10 वर्सां रावपाचें ना, हांवें विदीन 4 महिने भितर तेणी
ये नोटिफिकेशन हाड़ून आमका पॉलिटिकल रिजर्वेशन 2024 इलेक्शन पैली दिवचे अशी आमची मागणी आहे। हाँ एडवोकेट प्रोफेसर रामदास एंड प्रेसिडेंट ऑफ आदिवासी ऑल इंडिया आदिवासी एजुकेशन फेडरेशन एंड सलाहकार ऑफ मिशन कमीशन फॉर रिजर्वेशन। आता आमच्या वांगड्यान तुमकां सांगलें की आमी हो मुवमेंट कित्याक करपाक पावलो। म्हाका एकच तुमकां सांगपाक जाय की आमी एस टी आसात आनी एस टी म्हणजे सामके सौम्य लोक आसात। आमकां हो मुवमेंट कित्याक करचो पडलो की सादशी गोष्ट आसा की आमकां जर समज ह्या सरकारा कडल्यान कितें मागचें पडलें जाल्यार प्रत्येक फावटी आमकां एज्युकेशन करचें पडलें डिमांड मागचो पडलो। पूण हे डिमांड आमकां कित्याक मागपाक जाय हे डिमांड आमकां कॉन्स्टिट्युशन जेन्ना आमकां 2003 जेन्ना आमकां एस टी म्हणून डिक्लेर केल्लें तेन्ना हे सगळे डिमांड आमचे ऑटोमॅटिकली सरकारान दिवपाक जाय कारण सेंटराकय सरकार सेम आसा आनी गोंयाकय सरकार सेम आसा। आतां हो सुद्दां जो आतां आमी बॉयकॉट करपाचो इशू आयलो तो कित्याक आयलो जाल्यार आमकां डिक्लेर केले नंतर 20 वर्सां जालीं आमकां अजून पर्यंत पॉलिटिकल रिजर्वेशन मेळना आनी आमी हे पॉलिटिकल रिजर्वेशन घेवचें म्हणून जर समज आमी मुखार सरले तर जावंक जाय आमचेर वेगवेगळे प्रकारचे दबाव येवपाक लागले आनी वेगवेगळे प्रकारचे येवपाक लागले आनी आमकां सीएमान सांगलें की आमकां 27 पर्यंत दिता। आतां 27 पर्यंत दिता हें ताचें आश्वासन। हांव सीएमाक विचारपाक सोदतां की जर जें आश्वासन तूं आमकां 27 पर्यंत दिवपाक सोदता त्या 27 आमकां मेळटलें म्हूण तुवें कितें प्रयत्न केला खंय तुजें फायल मूव जाला हें हांव ताका विचारपाक सोदतां आनी ताणें ताचो जबाब दिवचो। तसोच जें जें आमकां घटने प्रमाणे प्रोवायड जावपाक जाय मेळपाक जाय तें करपा खातीर आमकां सरकारान पावलां उचलपाक जाय आशिल्लें तें आनी आमकां दिसपाक जाय आशिल्लें आनी आमी आतां हें आमगेलें रिजर्वेशन फॉर पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर हें कमिशन आसा तें आज गांवांत गांवांत वचून जागृती करतात आनी ही जागृती करता आसतना जे लोक आमचे मदीं आशिल्ले ते आमचे मदीं आसात पूण जे पार्टीक लागून ते आपली ते तशी प्रेस घेतले काय कितें हाजें आमकां दुमत आसा किंवां आमचो दुबाव आसा। पूण हांव इतलेंच सांगपाक सोदतां की हे लोक आमचे बरोबर आसात आनी हे फुडेंय बी आमचे बरोबर आसतले जाल्यार जर समज ते ना जर जाले जाल्यार तांचे म्हणणें कितें आमकां रिजर्वेशन मेळचें न्ही म्हणून आमी तुमचे अगेन्स्ट काम करतात किंवां आमचो प्रेस स्टेटमेंट आसा तो मेळचें न्ही म्हणून तुमी करतात तसो तेणें खूब उलगड करचो आनी जर समज तो उलगड केले नंतर ह्या मिशनांत किंवां रिजर्वेशनांत तांचो कितलो फाटींबो आसा आनी ते 27 मेळटले 27 आमकां जातले म्हणून हे कित्या वयल्यान सिद्ध जातात। जर समज सरकारान किंवां खुद्द मुख्यमंत्र्यान ज्यो ज्यो आतां आमच्या वांगड्यान सांगल्यो की फायदे मूव करून सरकाराक रिकमेंडेशन धाडपाक जाय हे जर समज ताणें केले तर जाय तर आमकां मुखार वचपाची गरज ना की आमकां दिसलें की पॉझिटीव सरकाराचे 24 पयलीं आसा म्हणून आनी ते 27 मेळपाचे आसा ते 24 दिवपाक कितें जाता जस्ट ओन्ली टू मूव द प्रोपोजल एंड गेट इट अप्रूव हे जर समज तेणें जर डील तर जाय तर आमकां आमी कितें करपाचें आसा आनी सरकारा बद्दल आमी कशें सांगपाक जाय आमी सांगतात पूण आमकां दिसता आमचे मनांत दुबाव येता की आमकां ह्या 27 मेळटली काय कितें जशें आमकां 20 वर्सां फटयलें तें फुडलें 27 फटयलें काय कितें तें तेन्नाय कितें आमकां सांगतालें की आमकां तुमकां 22 मेळटलें आनी 22 मेळ्ळें ना म्हणल्यार आमकां 22 मेळ्ळें ना म्हणून आमकां मुवमेंट करचो पडलो। आमचे जे मिशनाचे अध्यक्ष आसात ते आपलो सगळो धंदो हे ते सोडून कम्युनिटी खातीर मुखार सरल्यात आनी कम्युनिटी खातीर मुखार आनी हे मेळचे जेणे करून जे आमचे आमदार एस टी रिजर्वेशनान ते वतले तेन्ना जो एस टीचो इशू आसा ते थंय उलोवपाक स्वतंत्र आसतले तेंकां आनी स्वतंत्रपणे मांडटले। आतां जशे तशे आमचे लोक आदरी समज आसले ते आमचे लेबलाचेर आयलना किंवां आमच्या रिजर्वेशनाचेर आयलना ते आपल्याच्या बळाचेर आयल्या किंवां पार्टीच्या बळाचेर आयल्या पूण पार्टीचे तांकां थोडे बदनाम जाता पूण थंय उलयनाकात किंवां हे उलयनाकात हो जो ट्रेंड आसा किंवां हो जो इशू आसा तो कमी जावचो आनी आमच्या हक्काचे 4 आमदार किंवां 5 आमदार जे आसात ते विधानसभेंत वचचे आमचे प्रश्न मांडचे आनी ते सुटोवचे इतल्यान जो आमची मागणी आसा आनी जो पर्यंत आमी हे मेळना तो पर्यंत आमी गांवांत गांवांत ही जागृती करतले आनी जो ते मोठ्या प्रमाणान व्यापक प्रमाणान जर समज संघर्श करपाचो आसा 24 2024 बॉयकॉट करपाचे ते आमी बॉयकॉट करतले इतलेंच हांव सांगपाक सोदतां। देव बरें करून लोकेश
आम्ही जोसेफ बास सरपंच लेख मंडल आसा आम्ही खूप टेन झालो या एसटीच्या चळवळीत लागलेले आसा आणि मजगांव ब्रशॉप 98% कॅथलिक ट्रायबल डॉमिनेटेड आसा जेन्ना ही चळवळ कमेस जाली पॉलिटिकल रिजर्वेशन मागपाक तेन्ना गोंयभर जे जे आमचे लिडर आसा जे जे ऑर्गनायजेशनाचे आमचे अध्यक्ष आसा जे सरपंच पंच आसा ते सगळे आमी एकठांय केले आमी म्हज्या पॉलिटिकल बॅनराच्या अंडर येऊन ना पण एक नॉन पॉलिटिकल बॅनरांचो पॉलिटिकल रिजर्वेशन मागपाक आमी सगळे एकठांय केले आमच्या समाजाक आसा मे बी आमचे वांगडी जे आसात ते वेगळे वेगळे पक्षां खंय लागलेले आसतले बट वी आर नॉट अंडर द ऑब्लिगेशन बिकॉज पयलीं आमकां येता आमचो समाज आमच्या समाजा पासून आमी सगळे विचारपाक तयार आसात पूण समाजाचे जे हाका ते मागपाक आमी सगळे एकठांय येवपाक तयार जाल्ले आसा आनी म्हणून आमी एकठांय येवन ही मांग आमची फुडें वयता आयज सरकारान हाऊसान असेंब्लीन आमकां आश्वासन दिल्लें आसा ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा बा प्रमोद सावंत ताणें सांगलेलें आसा की आमकां रिजर्वेशन 27 पयलीं दितले म्हूण पूण 27 पासून जर आमकां हें रिजर्वेशन जर मेळतलें हें पॉलिटिकल रिजर्वेशन आमकां मेळटलें सुरवात आतां जावपाक जाय आतां 2024 लोकसभेचें इलेक्शन येवपाचें आसा आनी ह्या इलेक्शन हेचिनी पयलें तर ह्या सरकारान जशें ताणें उतर दिलां हाऊसान तेज्या पयलें तर आमचो मुवमेंट म्हणजे आमचो जो मांग आसा ती फुडें व्हरना जाल्यार म्हाका दिसता एक दुबाव कसो आसा आयज वयता त्या गांवांत जे जे गांवांत आमची मिटींग लागतात ते त्या गांवांत शिकिल्ले लोक आसा ते आमकां विचारतात आरे बाबा तुमकां सरकार फटोवचो ना मरे म्हणून आश्वासन म्हणल्यार ह्या फुडें जायती दिल्ली आसात पूण तुमची पत्न जालो ना 20 वर्सां लागली म्हूण तुमकां हें रिजर्वेशन मेळपाक आज खरेंच हो दुबाव जाता आज शिकिल्ले लोक जे आसात ते मातशे बुदवंत आसात आनी तांकां दिसता की आमी जे फुडारी आसात आमी जे फुडाकार घेतला आसा ते फाटी फसल्यात ते भाशेन आतांय फसना जावपाक आमकां ते परत परत विचार करीत आसात म्हणूनच आमकां एक दुबाव जाल्लो आसा देखूनच आयज आमी परत एकदां एकठांय जाल्ले आसा हिंगा आनी सांगपाक ह्या सरकाराक की 2024 पयलो तर आमकां ह्या सरकारा कडल्यान कितें तर बरेपण मेळना जाल्यार म्हाका दिसता आमी लोकसभेच्या इलेक्शनान ह्या फुडल्या लोकसभेच्या इलेक्शनाक हाकदार अशें जातलें अशें म्हजी म्हणणी न्हू ना हे पर्टिक्युलर लिडराची म्हणणी लोकांची आमचे कम्युनिटी लोकांची म्हणणी आसा आमी वोट कित्याक दिवचे आमी मत कित्याक मारचे आमकां घटनेन जे हक्क दिल्लो आसा तो हक्क जर आमकां पुरणी जायना मेळना जाल्यार आमी मत कित्याक दिवचे म्हणून ही लोकां कडल्यान भंय आसा आतां लोकांक आमी जबाब दितले लोकां कडेन वयतले आमी मिटींग तरी गांवांनी सुरवात केल्ली आसा आतां लोकांक जर आश्वासन दितले जाल्यार ह्या सरकारा कडल्यान आमकां 24 पयलें हे 4 महिन्यांच्या भितर कितें तरी आमकां बरेपण पॉझिटीव मेळपाक जाय आनी जे पळय ह्या सरकारान केंद्र सरकाराक धाडपाक जाय ते धाडपाक 4 महिन्यांच्या भितर ताणें धाडपाक अशी आमची मागणी आसा आनी आमी मागत आसा ह्या सरकारा कडेन आमचे कम्युनिटीच्या बदले आमचे कम्युनिटीच्या हांव मागतां की जाता जाता तितले बेगीन ह्या 4 महिन्यांच्या भितर तूं आमकां आश्वासन त्या पळय दिल्या ते पूर्ण करून दाखय आनी जेन्ना आमकां दिसतलें की हो सरकार खरेंच आमच्या फावराक आसा आनी जें कितें ताणें असेंब्लीक उलयलां तें म्हत्वाचें आसा अशें आमकां दिसतलें तेन्ना आमी आमचो दीर जो 2004 जो लोकसभेचो आसा
तो एक दुसरे भाषेन जावपाक शकता आणि आम्ही लोकांकडे जावपाक शकता की बाबा या सरकारने आमची मागणी पूर्ण केली असा आम्ही आता मल्टी मीटर आम्ही लोकसभेच्या इलेक्शनांच्या नंतर हे आमका कटिंग जातले लोकांक समजावपाक व करून आमचे कमिटीच्या लोकांक समजावपाक आमका कटिंग जातले आणि म्हाका दिसता जरी तर टायमार तर आमका हे दिला जी मागणी असा आमची ते सारखी जायना जाल्यार 2024 इलेक्शन तेणी म्हणला की 27 इलेक्शनाक मेळटले पण आम्ही म्हणटा की 27 जर तुमकां दिवपाक जाय जाल्यार 24 इलेक्शनाचे पयली नोटिफिकेशन जाय जें काडपाक 3 महिन्यांत तर शक्य आसा. आयज स्टेटाकूय तुका बीजेपीचे सरकार आसा, सेंटराक बीजेपी सरकार आसा, तशें मणिपूर, अरुणाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर युपी खातीर केला प्रोविजन, तशें प्रोविजन तर्फेन आमकां नोटिफिकेशन काडून हे सीट्स रिजर्व. तुमच्या एका रिजर्वेशनान वेन्झीन क्वेश्चन घालो, आता तुमचे 4 MLA विधानसभेत असून तुमकां दिसना तुमचे MLA मातशे फाटी पडले कशे? सी कितें जालें की आमचे 4 आमदारां पळय भितर एक आसा मिनिस्टर, दुसरो आसता स्पीकर, सो तेंका वायफाय तुमचो पावर गेलो एसेंब्लीन काडपाचो. उरले आमचे जो जण गणेश आनी आतूल वास तेंका विशय भरपूर खबर आसा पूण तुमी जाणा स्टार क्वेश्चन जे येता, स्टार क्वेश्चन जे येता पळय तर फायव्ह वॉट्स येता आणि जेव्हा हो क्वेश्चन घातलेलो पळय वेन्झीन आनी तेका लास्ट एसेंब्ली इलेक्शनाक मेळ्ळे सॉरी एसेंब्ली सेशनाक मेळ्ळे तेन्ना तेणी तेन्ना तो फायलींग केलो आनी एक फावटी म्हाका दिसता वॉट्सान तो आयलो म्हणून तो डिस्कशनाक घेतलो. तुमच्या 4 MLA जे आतां हे आहात ते आतां सपोर्ट आहात तुमकां? ना सध्या तरी आमी 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 तेंका जायते फावटी मेळ्ळे, जायते फावटी तेंचे कडेन वांगडा मेळ्ळे आनी इनफॅक्ट आमचो स्पिकर रमेश तवडकर हेजर आमच्या CMA कडेन मिटींगूय जाल्ले आसा 2 फावटी एकदां न्ही आनी सध्या तरी ते तरी फॉर आसा की ते ना म्हणपाक शकत ना हे विशय. तेमकां दिसता की आमकां रिजर्वेशन मेळचें म्हणून ना अशी रिजर्वेशन मेळचें न्ही अशें तेमकां दिसना. तेमकां दिसता की आमकां रिजर्वेशन मेळचें बट टील टुडे दे आर नो वेर ऑन द रेकॉर्ड वेदर दे आर नॉट इन फेवर. सो इट इज अ पॉझिटिव्ह साईन बिकॉज वी मेट देम विथ सो विथ आर डेलीगेट्स एंड वी मेट देम वी गिवन देम रिप्रेझेंटेशन एंड दे हॅव शोन द पॉझिटिव्हनेस. सो हिंगा प्रश्नच येईना म्हणजे आमचे फावर ना म्हणतात दे आर ऑन रेकॉर्ड. मिनिमम ताणें स्टेटमेंट केला की आमकां 27 गव्हर्मेंट दिवपाक आमी मूव केला वी आर एक फाटल्यान सांगतो ताजे फाटल्यान गव्हर्मेंटाचे फाटल्यान आसा तो मूव करपाक जाय पूण आमचे इतल्यान म्हणणें की 27 जें आसाली तें आमकां आतां सुरू करात आनी 24 पयलीं आमकां म्हणजे आमकां फाल्यां त्या इलेक्शनाक सामकें फूल सपोर्टान आमकां वावरपाक मेळटलें ना जाल्यार आमकां मनान कडेचो दुबाव उरतलो, गंत उरतलो की आमकां मेळटलें काय कितें, मेळटलें काय कितें, तें लास्ट 20 वर्सां मेळटा आनी आतां 2-3 वर्सां मेळटलें काय कितें आनी प्रोसेस कितें तर म्हाका तें सोदतलें. तुमकां एक गोश्ट आनी याद करून दिता की 2011 वर्सा सालांत जे बाळ्ळी जें आंदोलन जाल्लें 25 मे 2011 ह्या दिसा तातूंत जे 12 मागण्यां भितर एक मागणी ही आसलेली की पॉलिटिकल रिजर्वेशन इमिजिएटली इम्प्लिमेंट करचें म्हणून आनी त्या दिसाचेर आमच्या अख्खे कम्युनिटीच्या लोकांनी तेन्नाचे काँग्रेस गव्हर्मेंटाक फाटी ओडून बीजेपी गव्हर्मेंटाक वोटींग केल्लें आनी सगळ्या लोकांची अशी अपेक्षा आसलेली की आमच्या कम्युनिटीच्या मेंबरांची की इमिजिएटली जेन्ना बीजेपी सरकार पावरान येतलें तेन्ना हो विशय चालीर लागतलो. पूण आयज तो इन्सिडंट जावन ज्या इन्सिडंटाक आमचे दोग जाण भुरगे दिलीप वेळीप आनी मंगेश गांवकर हेंचे बलिदान गेल्ले आसा, बलिदान तेंच्यानी आपलो ह्या मुवमेंटाक जीव दिल्लो आसा, ह्या मुवमेंटाक आतां 11 वर्सां जावन सुद्दां हो विशय चालीक लागना म्हणटकीर आयज जर सरकार म्हणटा 2027 मेळटलें जाल्यार तेजो भरवसो कितें? म्हणून आमी म्हणटा की आयज स्टेटाकय तुमचें सरकार आसा, सेंटराकय तुमचें सरकार आसा, 3 महिन्याचो टायम तुमी धाडा प्रपोजल काडा नोटिफिकेशन आनी कॉन्स्टिट्युएंसी नोटिफाय करा खंयची कॉन्स्टिट्युएंसी रिजर्व करपाक सोदता ते 27. आनी आनी एक दुसरी गोश्ट म्हणल्यार जे 11 मुवमेंट जालो त्या 11 मुवमेंटान
बीजेपी सरकार सत्तेर आयले आणि विथ द एम आमच्या सगळ्या लोकांनी एम घेतले आशिल्लो की बीजेपी सरकार आयले नंतर आमची ज्यो मागण्यो आसात त्यो आमच्या पदरा पडटल्यो अशें म्हणून आमी आज पर्यंत बीजेपीच्या सरकारा फाटल्यान रावले आणि सांगपाची गोष्ट म्हणून नमूद करपाची एक गोष्ट म्हणल्यार जो साऊथ गोवा सीट केन्नाच एम पी म्हणून बीजेपीक मेळनाशिल्लो तो आमी त्या वेळार त्यांना हाडलो आणि मोठे मार्जिनान हाडलो आणि हे आम्ही दाखवून दिले की बाबा आमचो होप तुम्ही हांगा फुलफील करतले आणि जर समज होप फुलफील जावं ना 20 वर्सांनी आम्ही आता आमची मागणी असेल ती जावं ना तर आमकां कितें तरी विचार करचो पडटलो हाजेर आणि विचार करचो पडटलो म्हणून आमचे मिशन रिजर्वेशन ऑर पॉलिटिकल हे आम्ही केले आणि इतकेच आमचे म्हणणे आसा की आमकां तुम्ही आश्वासन दिता ते कृती करून दाखया आश्वासन दिता ते आमकां दाखयात की बाबा हे तुम हे मेळ आमी आमकां काम करपाक तयार आसतले बारा मागणी जर काढून पळय ते बारा मागण्या भितरलो एक डिमांड हो आणि ते इलेक्शन त्या टायमाचे लीड करताले आमचे आताचे स्पीकर आणि रमेश तवडकर मागीर मिनिस्टर गोविंद गावडे मागीर आमचे वासुमाई गांवकर आसले मागीर आमचे प्रकाश गळीब आसले आणि जे म्हाका दिसता आयचे दिसा सगळे सरकारान आसा सो तेंचे खातीर त्या टायमार नाही त्यांना इन्शुरन्स मेळना न्ही इन्शुरन्स मेळना त्यांनी मोठे आंदोलन झाले आणि त्यातून आमची दोन मिनिटांची बळी गेली आणि त्या किडकीन आम्ही 2012 आमची सगळं कम्युनिटीचे लोक काँग्रेसी अगेन्स्ट केले आणि बीजेपी सरकारान निवडून हाडली आता इनफॅक्ट द एज्युकेशन वॉज सपोर्टेड बाय द बीजेपी इफ यू तू समज ग्राउंड लेवलाचे समज तू पळयत जाय तू द एज्युकेशन वॉज सपोर्टेड दॅट सायड सपोर्टेड बाय एंटायर बीजेपी तातूंत त्या एज्युकेशनाक नरेंद्र सावयकर खूद आशिल्लो ताजेर भाशण जालां त्या हातूंत आणि ताणें तें भाशण केले नंतर आमी सगळे विथ मोटो आमचो आशिल्लो की आमची ह्यो बार मागण्यो आसात त्यो आमी जे कितें मागता आमकां बीजेपी सरकार गोंयान हाडले नंतर मेळटल्यो पूण आज आमी तशें पळोवपाक गेल्यार आमी जितल्यो मागण्यो मांडलेल्यो तितल्यो ही एकच मागणी न्ही अनिशो खूब उरल्या सब मागण्यो आसा ताका कमिशनाच्यो किंवा ट्रायबल डिपार्टमेंटाच्यो थोडी दुसरी मागण्यो आसात त्योय आमकां फुलफील जाता म्हणजे आमकां कश्यो म्हणजे तुमचे दिता 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 म्हणून फुटोवपाचे हे जाता की मुखार व्हरपाचे जाता तेंय चलता म्हणून आमकां हे एज्युकेशन म्हणजे पॉलिटिकल रिजर्वेशनाचे हे आमकां करचे पडले आणि जर समज हे जर समज आमकां 24 पर्यंत मेळटा तर जाता काय ताजो आमच्या वांगड्यान सांगलो तसो परिणाम कितेंय जावपाक शकता आमी टोटल बॅन करपाक शकता आणि आमचे आतां हो मुवमेंट चालू आसा आणि हो मुवमेंटाक आमी नॉर्थ गोवा घेतल्यात सध्या आमी साऊथ गोवा चालू केला आमची तुम्ही मिटींग जाल्यो आणि लोकांचो असो स्फूर्त प्रतिसाद आसा की तुम्ही मुखार वचा तुम्ही आमकां फक्त एकच उलो मारा की तुम्ही जर समज सांगले की बॉयकॉट बॉयकॉट करतात म्हणून असो आमचो न्ही बेसिकली कशें आहा प्रत्येक इलेक्शन जे आसा न्ही प्रत्येक इलेक्शनाक फक्त आश्वासनां दिली लोकांक आश्वासनां दिवन वोटींग घेतले आतां कितें लोकांचे डिसायड कितें केल्लें आसा की जे आश्वासनां दिवन वोटींग घेतले तुमचे कडेन सद्या पयलीं आमकां डिक्लेर करा मागीर वोटींग घेया सो तेका लागून आमी डिसायड केल्या 24 पयलीं जर तुमी आमकां दिना जाल्यार आमी बॉयकॉट करतले व्हेरी क्लियर एंड कट ही मॅसेज व्हेरी क्लियर कट आनी एक गोश्ट सांगूंक सोदता तुमकां हांव आज प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे एक एसटी सेल्स आसता एस टी एस सी सेल्स आसता हे सेल्स आसता ते कम्युनिटीक रिप्रेझेंट करपाक आसता पार्टीक लागून न्हू पार्टी एक सपोर्ट सिस्टम कशें पण आज जेन्ना मुवमेंट जाता तेन्ना म्हाका रिक्वेस्ट आसा की पार्टीन हे सेल्स आपल्या बेनिफिटाक लागून यूज करचे न्ही आनी तांकां पार्टीच्या अगेन्स्ट स्टेटमेंट काडपाक लागून हे यूज करचे न्ही ते म्हजे रिक्वेस्ट आसा ते तांचे परंपरा ते आमचे समाजाचे किंवा आजरी किंवा तांचे जो समजता ते आतां कितें म्हणत जात एसटी मोर्चा बी कितें म्हणून ते रिप्रेझेंट बीजेपी एसटी पार्टी आहे 13 तारखेर आमच्या वांगडा आसा दाखो म्हणतर तर लास्ट मेरेन आसा मिटींगेच्या सडनली 2 दिसांनी ताजे स्टेटमेंट चेंज जाता आणि हे फाटल्यान जितले बसला पळय सगळे लोक मिटींगे आसा ते तेजे बरोबर आणि 100 जण आमचे मेंबर असले आणि आमच्या आधी एकच मागणी असतात की हाजेर ही पहिली आमची मागणी पूर्ण करा तुमच्या इलेक्शनाचे जे आमचं रिजर्वेशन असतात ते मागणी पूर्ण करा आणि उरलेल्यो मागणी असतात की त्यो आमकां कायद्यान ज्यो मेळटा त्योही पूर्ण करतो ही जी मेजर आसा ती स्टेटीन रिकमेंड करून सेंट्रलान अप्रूव करपाक ही ती करा आनी आसा म्हणून तर 12 सांगून आमी आसा तो करूं
अल्टिमेटम असो न्ही आम्ही प्रेसही करपाचे न्ही म्हणून आम्ही इतल्यान त्यांना सांगपाक सोदता तुम्ही आमच्या असेंब्लीन आश्वासन दिला तुमच्या आस्वादाचेर आमचो विश्वास आसा परंतु 20 वर्षां आम्ही जे भोगला ते परती फुडें रिपीट जावचे न्ही म्हणून आम्ही आज तुमकां ते बेगीन करपयता तुम्ही करचे न्ही असो अविश्वासय आमचो ना आमचे म्हणून इतलेंच की तुम्ही ते 27 दिसांनी करता ते मातशें प्री पोर्ट करून 24 दिसांनी करा वाय 27 पर्यंत किती रावे आम्ही ते सांगपायला आज आम्ही असा ते फाल्यां आसतले काय ना आमचे सांगपाक एक जर समज हे 24 पर्यंत जाल्लो जाय आमकांय सुरू जातले किंवा आमचे अध्यक्षय सुरू जातले की बाबा आज आम्ही मुवमेंट केलो सो येस वी हॅव डन समथिंग फॉर द कम्युनिटी हे खातीर 24 दिसांनी तुम्ही करचे आणि कळकळेची विनंती असा मुख्यमंत्र्या की तुम्ही जे आश्वासन असा ते पाळपा खातीर 24 पयली तुम्ही डिफाईन करचे दुसरे किती असा 2024 पार्लमेंटरी इलेक्शन असा सेंट्रल गव्हर्नमेंट तो उत्तर चेंज जातलो काय खबर ना आयज आमकां आश्वासन दिलें आमच्या स्टेट गव्हर्नमेंट बीजेपी सरकारान दिल्ली आसा चेंज जातले मागीर सगळे आतां आयज आमकां प्रेस कॉन्फरन्स दिवचे पडले त्या खातीर क्लॅरिफाय करपा खातीर की 2024 पयली आमचो रिजर्वेशन जो प्रश्न आसा तो दळीत लागना जाल्यार भय तर ठरतले काय ना मातशें लोकां मदें जी गोंधळ जाल्लो कांय लोकांनी गोंधळ केल्लो तो क्लॅरिफाय करपा खातीर आमी आज हे मुद्दा प्रेस कॉन्फरन्स दाखयला आतां आमी 2024 इलेक्शन कित्याक भय करचो पडटलें ना कित्याक जो आमचो प्रश्न जो आसा तो सेंट्रल गव्हर्नमेंटाक लागता आनी 2024 इलेक्शन जातली त्या रिलेटेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणटकीच सेंट्रल गव्हर्नमेंट समज 2024 पयली आमकां जे घटनेन रिजर्वेशन मेळपाक जाय ते समज दिना ऑर कायदेशीर समज तरवीज करना जाल्यार आमी एक मतान ठरयलां की आमी 2024 इलेक्शन बॉयकॉट करतले आनी हाका सगळ्या घटना कडच्यान आमचे जे लोक आसात सगळ्या लोकांचो आमचो पाठिंबो आसा कित्याक आमकां 20 वर्सांनी फोटयत आसात आनी मुखार आमी फोटोवची न्ही हे खातीर आमी हे कडक पावल घेतला आनी त्या हेतून आमी गांवांनी जागृताय करपाचो ऑलरेडी नेट चालू केला आनी गांवांनी आमकां बरो प्रतिसाद मेळत आसा तर सरकारान तें आमची विनंती आसा की जातातले बेगीन जे राज्य सरकारान जें कितें करपाक जाय सेंट्रल गव्हर्नमेंटाक धाडपाक जाय तें धाडचें आनी सेंट्रल गव्हर्नमेंटाक 2024 पार्लमेंटरी इलेक्शन नोटिफाय जावचे पयली आमची जी रिजर्वेशन जी आसा तें नोटिफाय करचें अशी आमची खात्री विनंती आसा